नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख, डिजिटल बन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, अनेक दर्शकांचे कमेंट्स असतात, जसा इथे संकेत आहे त्याचा कमेंट से सर मी नीट देत आहे, माझी कास्ट एसटी आहे पण माझ्याकडे कास्ट वैलिडिटी नाही। मी जर ऑल इंडिया कोटा मधून महाराष्ट्राचा कॉलेज निवडला तर मला वैलिडिटी लागते का? आता यांचा प्रश्न आहे। तर त्याचप्रमाणे महादेव कोळी यांचा पण, असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचं म्हणजे त्यांना ऑल म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये आणि त्यांना जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे विभाग असतात त्याच्यातले म्हणजे ऑल इंडिया कोट्यातल्या ज्या सीट्स असतात तर त्या घेण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटीची गरज असते का? तर याबाबत आपण पाहूया। तर हे बघा, जे सेंट्रल म्हणजे युनिव्हर्सिटीज असतात, ज्या म्हणजे केंद्राच्या युनिव्हर्सिटीज असतात किंवा केंद्राच्या ज्या पोस्ट असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो। आणि कास्ट जनरली म्हणजे सर्वसाधारणपणे कास्ट सेंट्रलच्या ज्या पोस्ट असतात त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी नसते। आता ते कसं असते, आता हे बघा, जर आपण म्हणजे सेंट्रल पोस्ट साठी कास्ट व्हॅलिडिटी नसते, परंतु अनेक असे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या डिपार्टमेंट आहेत, जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे कार्यालय आहेत, तर ते काही काही म्हणजे आता डिमांड करतात। जसा इथं बघा, सर्टिफिकेट ऑफ सोशल कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट ओबीसी एससी एसटी ईडब्ल्यूएस इफ अप्लिकेबल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर कॅन्डिडेट हॅव्हिंग कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द स्टेट गव्हर्नमेंट। म्हणजे तुमचा जर कास्ट सर्टिफिकेट हा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटकडनं इश्यू झाला असेल तर मग तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागते। परंतु जनरली साधारणपणे सेंट्रल पोस्टसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, परंतु काही ठिकाणी तिथं कास्ट व्हॅलिडिटी डिमांड करतात। जसा हा VNIT जो म्हणजे कॉलेज आहे नागपूरचा, तर तिथं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लागते। आता याबाबत जे आहेत आपले मान्य सुरेंद्र पवार साहेब उपायुक्त जात पडताळणी समिती जे आहे ते काय बोलतात ते आपण इथं पाहूया। इकडे म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ह्या देशामध्ये फार कमी ठिकाणी आहेत। आपल्या राज्यामध्ये आमच्या आपल्या बाजूला एक छत्तीसगड आहेत, मध्य प्रदेश या ठिकाणी आहेत। आणि सरसकट केंद्रामध्ये जेव्हा आपण नोकरीला लागतो तर केंद्राकडे जेव्हा नोकरी लागतो, वेगळ्या बँक झाल्या, रेल्वे झाले, पोस्ट झाले किंवा अजून काही केंद्र सरकार अंतर्गत संस्था असेल, तर त्यांच्याकडे जी प्रोव्हिजन आहे ती अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला दिलेलं जातीचं प्रमाणपत्र हे खरं आहेत का, त्याचं ऑथेंटिफिकेशन किंवा व्हेरिफिकेशन, तर ते त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठवलं जातं, त्या जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं जातं किंवा त्या एटीओ कडे पाठवलं, शक्यतो ते जिल्हाधिकाऱ्याकडे। म्हणजे जे जात प्रमाणपत्र तुम्ही काढले तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहेत। आता तुम्ही केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये लागलेत, तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र आहे, तर केंद्र सरकारच्या कार्यालयाला तुमचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते प्रत्यक्ष निर्गमित झालं का हे बघायचं आहे। त्याच्यामुळे ते फक्त तुमचं जात प्रमाणपत्र तुम्ही ते निर्गमित झालेलं आहे का तेवढं ते विचारतात। परंतु महाराष्ट्रामध्ये काय होतं, महाराष्ट्रामध्ये जे केंद्र सरकारचे कार्यालय आहे काही ठिकाणी, त्यांच्याकडून दोन्ही गोष्टी विचारल्या जातात, जातीचे प्रमाणपत्र निर्गमित आहेत काय आणि जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित आहेत का। आणि ते दोन्ही प्रकारचे त्यांना आपण माहिती देत असतो, जात प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये कलेक्टर ऑफिस देतं आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या बाबतीत समिती देतं। परंतु सर्वसाधारणपणे केंद्राच्या जर नोकरीमध्ये आपण लागले तर केंद्राच्या याच्यामध्ये तुमचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष निर्गमित आहेत का, SDM कार्यालयामधून किंवा DM कार्यालयामधून अशा प्रकारची माहिती मागितली जाते आणि त्या आधारे ते निर्णय घेतात हे प्रमाणपत्र बरोबर आहे किंवा नाही। त्या प्रत्येक प्रकरणाला जात वैधता प्रमाणपत्राची गरज लागत नाहीत केंद्र सरकारमध्ये नियुक्तीमध्ये। पण केंद्र सरकारमध्ये काही जे शैक्षणिक प्रवेश होतात, आता नागपूरला VNIT कॉलेज आहेत, तर इथे जर प्रवेश झाला तर इथल्या विद्यार्थ्यांना ते दुसरीकडे NIT प्रवेश झाला तर ते वैधता प्रमाणपत्राची मागणी करत नाही। परंतु महाराष्ट्रामधील नागपूर येथील समजा VNIT प्रवेश झाला तर VNIT कॉलेज जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केलेले आहेत त्यांना ते वैधता प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झाले आहेत का किंवा निर्गमित झाले आहेत का हे विचारतात। म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की केंद्र सरकार अंतर्गत जर नोकरी लागली तर तुमचे जातीचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष निर्गमित आहेत का एवढीच पडताळणी होत। तर मित्रांनो, सेंट्रलच्या ज्या पोस्ट आहेत किंवा सेंट्रलच्या ज्या केंद्रीय विद्यालयांच्या ज्या ऍडमिशन आहेत तिथं जनरली कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे लागत नाही।
आणि त्यांना समजा तिथं तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यांना जर म्हणजे त्या संबंधित तुमच्या कास्ट सर्टिफिकेट बाबत जर म्हणजे वैधता घ्यायची असेल तर ते काय करतात, ते तुमचं जो जात म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस आहे तिथं ते तिथनं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवतात. हा जो तुमचा दिलेला कास्ट सर्टिफिकेट आहे तो तुमच्या विभागानेच म्हणजे निर्गमित केलेला आहे किंवा कसे, तर याबाबत तिथं विचारणा होते. त्याला तीच म्हणजे सेंट्रलची कास्ट व्हॅलिडिटी असते. आता मात्र तिथं तुम्हाला जो या सेंट्रल पोस्ट करता जो तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तिथं तुम्हाला जो महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट लागत नाही हे गोष्ट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला लागतोय सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, मग तो SC ST चा असो किंवा OBC चा असतो. आता SC ST चा जो कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल पोस्टचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही OBC असाल तर OBC ला OBC NCL म्हणजे जो असतो तो फ्रेश पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही जर क्रिमिलियर गटामध्ये प्रगत गटामध्ये असाल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही, म्हणून तुम्हाला तो दरवर्षी जो आहे तो फ्रेश OBC NCL तुम्हाला प्रोव्हाइड करायचा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट होता. म्हणजे सारांश असा का सेंट्रल पोस्ट करता म्हणजे व्हॅलिडिटी नसते आणि ज्यावेळेस त्यांना त्या पदासाठी म्हणजे तुम्ही प्रोड्यूस केलेला जो सर्टिफिकेट आहे तो म्हणजे योग्य आहे, व्हॅलिड आहे की नाही त्याच्या संबंधित जे आहे ते संबंधित जो जिल्हा अधिकारी आहे त्यांना ते पत्र पाठवून त्यांच्याकडनं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवतात. परंतु काही ज्या एजन्सी आहेत त्या मात्र तिथं तुमचं जो आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मागतात. तर ज्यावेळेस पण आपण अप्लाय करतो त्यावेळेस ते आपण हे पाहून घ्यायचंय का तिथं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.